श्रावणबाळाची कथा ही सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र सध्या श्रावणबाळ आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवताना अनेक वेळा आपण पाहिलं आहे. मात्र पिंपरी चिंचवडमध्ये एक वेगळाच श्रावणबाळ तुम्हाला पाहायला मिळालाय. चला तर पाहूया मोहन दुबे यांनी घेतलेला स्पेशल रिपोर्ट. आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी एक मुलगा आतोनात प्रयत्न करतो. मात्र पिंपरी चिंचवडमधील हिंजवडीमध्ये एका पुत्राने आपल्या आईच्या अस्तेपायी थेट राम मंदिरच पिंपरी चिंचवडमध्ये उभारलाय. धक्का बसला ना? हो, हे खरं आहे. वर्षानुवर्ष आईची अयोध्यामध्ये राम मंदिर बघण्याची इच्छा. दरवर्षी न चुकता अयोध्येला जाणारी आई आता वृद्धापकाळात जाऊ शकत नाही, त्यामुळे आईसाठी थेट राम मंदिरच आपल्या जागेमध्ये उभारण्यात आलंय. अयोध्या राम मंदिर उभारणीला हातभार लावावा अशी देखील धुमाळ आजींची इच्छा आहे. रामावरची श्रद्धा आणि भक्ती या वृद्ध मातेच्या मनामनात आहे. म्हणूनच 70 पार केल्यानंतरही अयोध्या जाण्याचा हट्ट या मातेला आहे. काय तुमची ही जमीन आहे आज मंदिराचं जे प्रांत प्रतिष्ठा होते काय सांगा? हो सर, जमीन आहे ना माझी सासऱ्यांची. बरं, मी इथं MIDC ने अकोर केलेली आहे. बरं, मला द्यायची नाही, मी 10 रुपये नाही घेतले. मला इथं 32 गुंठ्यात भव्य दिव्य सगळं मी मंदिर केले. माझी इच्छा आहे की हे असंच माझ्या मागं पण जन्मभर चालावा. का असं वाटलं तुम्हाला की मंदिर व्हावं इथं? सर, माझ्या आई वडीलच तुकाराम महाराज माऊली ती मी संतच्या भूमीतली. मग मला वाटलं की आहे ना माझी इच्छा होती. माझ्याकडे 3 रुपये पांडुरंगाचा फोटो ते मूर्ती बघा नव्हते. मला आहे ना देवाने माझं कष्ट आणि माझी देवाव भावना मी निस्ती हे घेत होते, देवाचा इतिहास घेत होते, त्यामुळं मला हे काम करावं वाटतं. माझी जमिनीसाठी आजकाल खूप भांडणं होतात आणि तुम्ही अशात 32 एकर जमीन जी आहे ती 32 गुंठे जागा बरं 6 एकर जागा अशी सोडलेली. मी 6 एकर मधली आज 2 एकर माझ्या ताब्यात आहे. मी देणार नाही कोणाला इथं आले अधिकारी तरी. हे माझ्या मागं पण तुम्ही सर्वांनी इथं सेवा करावा. मी निमित्त मात्र आज येऊ द्या नाही. पिंपरी चिंचवड शहर त्यात हिंजवडी IT पार्क अशा मोक्याच्या ठिकाणी 32 गुंठे जागा असताना देखील जमिनीचा मोबदला न घेता ती जागा आईच्या राम मंदिरासाठी दिली. भव्य असं राम मंदिर उभारून तेथे विधिवत पूजा अर्चना करत मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. आईसाठी हा आबा धुमाळ एक श्रावणबाळपेक्षा कमी नक्कीच नाही. रामचंद्र सुद्धा मातृभक्त होते, त्याप्रमाणे याने त्या तो कित्ता गिरवलेला आहे. खरोखरच आनंदाची गोष्ट आहे. खरं तर अयोध्येत देखील राम मंदिर आता लवकरच होतं आहे आणि इथेही राम मंदिर होतं आहे. काय नेमके भावना येतात? अयोध्येतलं राम मंदिर हे सार्वजनिक मोठं स्वरूप आहे, ते देशपातळीवरचं आहे. तर इथलं राम मंदिर हे गाव पातळीवरच आहे. रामामध्ये भेद काही नाही, तोही रामच आहे, हाही रामच आहे. फक्त ती जन्मभूमी असल्यामुळे स्थान महात्म्य त्याचं विशेष आहे. रिपीट. राम मंदिराची प्रतिष्ठापना ही शंकराचार्य विद्या नृसिंह भारती यांच्या हस्ते करण्यात आली. एकीकडे अयोध्यामध्ये राम मंदिराची प्रतीक्षा सगळ्यांनाच आहे, तर दुसरीकडे आज एका श्रावणबाळाच्या आईसाठी आणि सर्वांच्यासाठी एक राम मंदिर इथे पिंपरी चिंचवड शहरात बनवण्यात आलंय. भगवान राम देखील मातृप्रेमी होते, तसेच मंदिराचे आबा धुमाळ हे देखील मातृप्रेम आहेत आणि असे श्रावणबाळ नक्कीच प्रेरणादायी आहेत. नाही, ह्याच्या मागची भावना एक आईची इच्छा आहे आमच्या की पांडुरंगाचं मंदिर हवंय, रामाचं मंदिर हवंय आणि एक मंदिर हवंय आणि हे लोकांसाठी सेवेसाठी इथं हवंय म्हणून हे सर्व